विधान परिषदेवर पंकजा मुंडेंना संधी मिळणार का यावर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे संधी मिळावीच असं पंकजा मुंडेंच्या समर्थकांना वाटतंय. यावरून चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडेंनी थेटपणे भाष्य केलंय. उद्या काय होणार असं सांगत पंकजांनी आपली स्पष्टपणे भूमिकाच मांडली आहे. तुम्ही माझी चिंता करू नका, मला सगळे विचारतात तुमचं काय भविष्य, उद्या काय होणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, याची मला खरंच चिंता नाही. मला याची अजिबात चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहे. माझ्या पराभवाच सुद्धा मला सोनं करता आलं ह्याच्या एवढी पुण्याई कुणाकडे आहे. हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, हा पराभव मला शिवराजजींसारख्या सरळ स्वभावाच्या सात्विक एवढ्या मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला खूप शिकवून गेला. तुमच्या सेवेसाठी तिथून शिकून मी तुमच्या सेवेसाठी अविरत काम करणार आहे. मी तुम्हाला एवढंच सांगते, या मंचावर बसणारा कोणी असेल ते आपलं भविष्य स्वतःच माझं तुमचं घडवू शकत नाही, बिघडवू शकत नाही. तुम्ही आहात ते एखाद्याचं भविष्य घडवू आणि बिघडवू शकणार. तुमच्या हातात आहे ते जगामध्ये कोणाला चांगल्या माणसाला चांगलं म्हणणं आणि वाईट माणसाला वाईट म्हणणं. आता जे सरकारमध्ये चाललंय, आता जे टीव्हीवर बघायला मिळतं, त्याच्याविषयी थोडीशी मनामध्ये मला विशाल वाटतो. जात धर्म व्यक्तिगत हेवे दावे ह्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करण्यासाठी आणि देशामध्ये मुंडे साहेबांसारखं नाव करण्यासाठी मुंडे साहेबांचे आशीर्वाद लाभले, तुमचेही लाभू द्या. मी तुम्हाला सांगते, मुंडे साहेबांच्या जाण्याने हा आपला कष्टाचा हा जो आपला चित्र आहे त्याच्यातले रंग उडून गेले. चला त्याला परत आपण कष्टाने रंग भरू, परत एकदा नवीन सुरुवात करू. आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळेल याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जे आहे ते कसं आपल्याला बांधून ठेवताय, कसा महाराष्ट्रातील एक एक माणूस मुंडे सैनिक म्हणून कामाला लागेल हे आपल्याला ऐकून पुढे करायचं. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना मी आवाहन करते, माझा जो अट्टहास जीवनामध्ये आहे तो फक्त गोपीनाथ मुंडेंचे विचार आणि वंचितांसाठी सेवा करण्यासाठी. मी एवढंच सांगेन, सत्तेसाठी नाही पण सत्यासाठी लढलं, सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे सत्यासाठी लढला, वंचितांच्या हितासाठी भलाभल्यांना भिडला. निर्भीड होती वाणी आणि करारी होता बाणा, हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा. अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता. माझ्या जीवनामध्ये एवढंच सांगेन, संकटांनो मी तुम्हाला शरण यावं इतकी तुमची औकात नाही. संकटांनो मी तुम्हाला शरण यावं इतकी तुमची औकात नाही. या रणांगणात पाय देऊन मी उभं राहीन एवढी ताकद माझ्या लोकांची. सोसेल तुमचे वर्मी घाव कधी मी खयाल होणार नाही. छाताळावर तुमच्या पाय धुवून समाजाच्या वंचितांच्या लढण्यासाठी मी उभी राहीन. तुम्हाला कसं ते करणार देखील.